मित्रांनो, प्रत्येक वाद्यात आपापल्या गुणधर्माची एक शक्ती असते. असंच एक कर्णमधूर आणि श्रोत्यांच्या हृदयात पोचून शरीरात आनंदाच्या सुडौल लाटा निर्माण करणारं एक अत्यंत प्रतिष्ठित आणि लाडकं वाद्य म्हणजे पियानो अकॉर्डियन, ज्याच्या आवाजानं लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या कानांना अगदी भरभरून श्रवणानंद दिलाय. अशी शेकडो हिट गाणी आहेत ज्यांचे प्राण म्हणजे अकॉर्डियन हे वाद्य आहे. आज म्युझिक इंडस्ट्रीत हे वाद्य वाजवणारे अगदी शोधूनच सापडतील. आज या वाद्याची रंजक माहिती आणि प्रात्यक्षिक घेऊन आली आहेत अकॉर्डियन वादक अमित वैद्य. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. हॅलो अमितजी, मला वाटतं तुमची ओळख आपल्या संभाषणातून होण्यापेक्षा प्रत्यक्ष वाजवण्यातून झाली तर ते रसिकांना जास्त आवडेल. जरूर, त्याच्यासाठी मी एक गाणं निवडलंय आणि ते गाणं आहे गोरे गोरे ओबाके छोरे. अरे वा. आणि हे गाणं निवडण्याच्या मागे एक भूमिका अशी आहे की बॉलिवूडमध्ये जे पहिल्यांदा अकॉर्डियन वाजलं ते ह्या गाण्यातनं वाजलं. गुढी सिरवाई म्हणून अतिशय प्रसिद्ध अकॉर्डियन वादक होते ज्यांनी शंकर जयकिशनच्या बऱ्याच गाण्यांमध्ये अकॉर्डियन त्या काळामध्ये वाजलं. अगदी पहिल्यांदा ह्याच गाण्यात वाजलं. ह्या गाण्यात वाजलं आणि सी रामचंद्र हे एकदा ताजमध्ये गेले होते तर तिथं गुढी सिरवाईंचा बँड होता, तिथं त्यांनी त्यांना हेरलं आणि त्यानंतर त्यांच्या समाधी या चित्रपटात गोरे गोरे साठी त्यांनी त्यांना साईन केलं. तिथनं ही अकॉर्डियनची बॉलिवूड मधली जर्नी सुरू झाली. बरं, मग आता त्याची झलक आपण ऐकलीच पाहिजे. कारण आता नेकी फार प्रसन्न आणि उत्तम. तुमचं जे कसब आहे ते प्रसंगी भाता जास्त दाबण्यात, कधी प्रसंगी कमी दाबण्यात, हे जे तुमचं कसब आहे ते अगदी बेमालूम फारच सुंदर आहे. म्हणजे सगळ्यात प्रथम आपल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सी रामचंद्र यांनीच हे वाद्य आणलं असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. पण मग काय असतं की शंकर जयकिशन म्हणजे अकॉर्डियन असं एक समीकरण झालेलं आहे, कारण त्यांची अनेक हिट गाणी आहेत जी रसिकांना सगळ्यांना ठाऊक आहेत. त्याचं एक कारण असं आहे की राज कपूरला खरं म्हणजे ही सगळी युरोपियन इन्स्ट्रुमेंट्स फार आवडायची. तर राज कपूरच्या प्रत्येक सिनेमामध्ये आपण बघितलं तर एक कुठलं तरी वेगळं इन्स्ट्रुमेंट त्याने इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि राज कपूर हा पहिला माणूस होता ज्याने अकॉर्डियन हे फोर फ्रंटवर आणलं. हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा हे जे गाणं आहे त्या गाण्यामध्ये अकॉर्डियन त्यांनी सेंटर स्टेजमध्ये आणलं. त्याच्यामुळे थोडंसं हे झालं असेल, हायलाईट झालं. परंतु अकॉर्डियन हे सगळ्याच संगीतकारांनी त्याचा वापर अतिशय सुंदररित्या केलेला आहे. आता शंकर जयकिशन यांच्या गाण्याची एक झलक होऊ दे. जरूर, शंकर जयकिशनचं आता जे गाणं मी वाजवणार आहे त्याची जस्ट एक झलक आपल्यासमोर मी सादर करणार आहे. ते गाणं कुठलं आहे हे आपणच ओळखा
मला असं वाटत नाही की ते सांगायची गरज आहे. ते उठाणवरती शब्द येतात. करेक्ट. पण शंकर जयकिशन व्यतिरिक्त ह्या वाद्याचा पुरेपूर वापर कुणी केला असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं जो काही माझा अभ्यास आहे गाण्यांचा त्याच्यामध्ये सलील चौधरी हे नाव अत्यंत महत्वाचं घ्यावं लागेल या गाण्याचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातनं. वास्तविक सलीलदा मुंबईमध्ये म्हणजे हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नंतर आले. त्यांची बंगाली अनेक गाणी आहेत ज्याच्यामध्ये अकॉर्डियनचा अतिशय सुंदर वापर केलेला आहे. जुनी जी बंगाली गाणी आहेत आणि बरीचशी बंगाली गाणी त्याच्यानंतर त्यांनी हिंदीमध्ये आणली. म्हणजे त्याच्या ज्या चाली होत्या त्याच्यावरती बंगाली गाणी ऑलरेडी झालेली होती आणि त्याच्यानंतर मग हिंदीमध्ये कविता त्याच्यामध्ये लिहून मग ती चित्रपटांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये आलेली आहेत. तर सलीलदा अकॉर्डियनचा वापर हा बंगालमध्ये फार पूर्वीपासून करत होते. अच्छा, मग आता हे कुठलं गाणं आहे ज्याची झलक तुम्ही आता ऐकवणार आहात? आता मी हे अतिशय सुंदर गाणं निवडलेलं आहे. त्याचं नाव आहे आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत. तर जसं आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे या नावातच त्याचा गोडवा आहे, तर हे गाणं आता मी आपल्यासमोर सादर करतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात वावरत असता तरी सुद्धा या वाद्याची आणि तुमची भेट कशी झाली? ऍक्च्युली मी 7वीमध्ये असताना पहिल्यांदा हे इन्स्ट्रुमेंट लाईव्ह बघितलं. माझ्या मामाचे एक मित्र होते चंदू काळे म्हणून, तर त्यांच्याकडे पहिल्यांदा मी हे इन्स्ट्रुमेंट बघितलं आणि मग तेव्हाच मी त्या इन्स्ट्रुमेंटच्या प्रेमात पडलो. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिल्या पगारात मी हे इन्स्ट्रुमेंट माझं घेतलं. बरं, एका कार्यक्रमात ऐकलं का तुम्ही ते? म्हणजे पहिल्यांदा अगदी सगळ्यात पहिला जो माझा म्हणजे घटना फार इंटरेस्टिंग आहे. मी पहिलीमध्ये असताना इनॉक डॅनियल्स आपल्याला माहिती असतील, अतिशय प्रसिद्ध अकॉर्डियन वादक, तर त्यांचं आएगा आनेवाला गेले त्यांच्या कार्यक्रमात. करेक्ट. तर आएगा आनेवाला हे गाणं पहिल्यांदा माझ्या कानावर पडलं मी साधारण पहिलीत असताना. अच्छा. आणि त्यावेळेला मला माहिती नव्हतं हे काय आहे, पण ते टोन माझ्या डोक्यात राहिला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी हे इन्स्ट्रुमेंट बघितलं तेव्हा मला असं वाटलं की दिस इज माय वर्ल्ड, आणि तिथपासून माझी सुरुवात झाली. पण हे बघा, आता तुमचा व्यवसाय सुद्धा तसा वेळेच्या दृष्टीने फार डिमांडिंग आहे,
तरीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिससाठी हा वेळ कसा काढलात? फार इंटरेस्टिंग प्रश्न तुम्ही विचारलात. ह्याच्यामध्ये काय काही डिसिप्लिन थोडासा पाळावा लागतो. एक तर रोजची रिहर्सल ही अत्यंत महत्त्वाची आहे. तर मी टी व्ही बघत नाही, म्हणजे आता हा कार्यक्रम मी निश्चित बघेन, पण मी टी व्ही अजिबात बघत नाही. मी कुठल्याही पार्टीजना किंवा सोशलायझेशन फार कमी आहे माझं, आणि मी पहाटे 4 उठतो. त्याच्यामुळे माझी प्रॅक्टिस ही सकाळच्या वेळेला बरीचशी असते. म्हणजे सगळा वेळ तुमचा अकॉर्डियन साठी जातो? अकॉर्डियन, माझा फॅमिली, मुलगा, बायको आणि काम, एवढ्या 3 गोष्टी आहेत. ते केल्याशिवाय हे होत नाही, कारण याला प्रॅक्टिस खूप करावी लागते. आता अकॉर्डियन म्हणजे वन मॅन बँड असं म्हटलं जातं, कारण ह्याच्यात रिदम, मेलडी, हार्मोनी हे सगळं एकत्र वाजवता येतं. बरोबर. तर आता हे आता मी सांगणं आणि तुम्ही उकल करून सांगणं यात फार जमीन आसमानाचा फरक आहे, त्यामुळे त्याचा रसिकांना जास्त आस्वाद मिळेल असं मला वाटतं. हो, ह्याच्यामध्ये ॲक्च्युली 3 गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाच्या. हा त्याला ट्रेबल म्हणतात. हा कीबोर्ड जसा आपला हार्मोनियमचा किंवा सिंथसायझरचा कीबोर्ड असतो, तो इट इज सिमिलर कीबोर्ड. त्याच्यानंतर मधला जो पोर्शन आहे त्याला बेलो असं म्हणतात, जो की हार्मोनियमचा भाता आहे. त्यामुळे इथपर्यंत तरी आपली ओळख आहे. हा जो पोर्शन आहे हा डाव्या हाताचा, हा ह्याच्यासाठी अकॉर्डियन हे वेगळं मानलं जातं इन्स्ट्रुमेंट. आणि याच्यामध्ये सिंगल नोट आणि कॉर्ड अशी वेगवेगळी बटन आहेत. टोटल इथे 120 बटन्स आहेत. अच्छा. तर याच्यामध्ये आपल्याला रिदम निर्मिती त्याच्यामध्ये करता येते आणि सिंगल नोट्स ही वाजवता येतात. म्हणजे एक उदाहरण मी दाखवतो की मी आता नुसता डावा हात वाजवणार आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे रिदम्स आपल्याला याच्यातनं निर्माण करता येतात आणि त्याच्यामुळे हा वन मॅन बँड सुद्धा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि युरोपमध्ये किंवा परदेशामध्ये सगळीकडेच फक्त अकॉर्डियनचे कार्यक्रम होतात. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं रिदम इन्स्ट्रुमेंट्स किंवा इतर इन्स्ट्रुमेंट्स न वापरता हा फक्त सोलो अकॉर्डियनचे असे अनेक कार्यक्रम तिथे आपल्याला पाहायला मिळतात. पण असा हा डाव्या हाताचा वापर इंडस्ट्रीमध्ये झालाय का, फिल्म इंडस्ट्रीमध्ये? माझ्या दृष्टिकोनातनं तरी तो झाला नाहीये. त्याचं कारण काय असेल मला माहित नाही, पण गुढी सिरवाई जे होते ते अतिशय सुंदर अकॉर्डियन वाजवायचे, ते दोन्ही हाताने वाजवायचे. पण त्याच्यानंतर बरेच अकॉर्डियन वादक जे आपल्याकडे आले ते हार्मोनियम टर्न्ड अकॉर्डियन वादक असे होते की ते मुळात हार्मोनियम वाजवायचे. तर त्याच्यामुळे डाव्या हाताचा वापर हा तुलनेने कमी, म्हणजे जवळजवळ नाहीच असं म्हणायला हरकत नाही. आता इतकं बोलणं झालं, आता तुम्ही कुठलं वाजवणार आहात? आता मी आपल्याला एक वेगळं गाणं अजून वाजवणार आहे, ते म्हणजे बाबूजी धीरे चलना. अमितजी, आता इंडस्ट्रीत जवळजवळ अकॉर्डियन वाजवणारे फार कमी लोक राहिलेले आहेत, तर तुम्हाला जे गुरु भेटले तुमच्या एकंदर ह्या प्रवासात अकॉर्डियनच्या? या वाद्यासाठी गुरु मिळणं भारतात तरी फार अवघड आहे. आणि ज्या ज्या लोकांकडनं मी भारतामध्ये शिकलो त्यांच्याकडे काही काही कॅपॅबिलिटीज होत्या, परंतु संपूर्ण हे युरोपियन वाद्य असल्यामुळे युरोपियन पद्धतीनं वाजवणारे असे आपल्याकडे फारच कमी लोक आहेत.
तर त्याच्यामध्ये पुण्यात प्रतितयश अकॉर्डियनिस्ट सुभाषचंद्र कुलकर्णी त्यांच्याकडे मी पहिल्यांदा सुरुवात केली. त्याच्यानंतर अनिल घोड्यांकडे काही दिवस शिकलो आणि त्याच्यानंतर मी वेस्टर्न क्लासिकल पियानोचं शिक्षण मुंबईला सायरस पंथकी यांच्याकडे जवळजवळ 6 वर्ष घेतलं. आणि आय टी मध्ये असल्यामुळे मी युकेमध्ये माझं 3 वर्ष वास्तव्य होतं, तर त्यामुळे लंडनमध्ये त्रिवाणी नावाचे एक अतिशय सिनियर अकॉर्डियन टीचर होते, तर त्यांच्याकडे मला शिकण्याची संधी मिळाली. आणि आता नुकतंच सुमित मित्रा म्हणून जे अकॉर्डियनिस्ट 1958 नंतरच्या सगळ्या शंकर जयकिशनच्या गाण्यांमध्ये वाजवणारे प्रतितयश अकॉर्डियनिस्ट, तर त्यांच्याकडनं आता थोडासा गायडन्स देखील हिंदी गाण्यांकरता. मी अगदी अभ्यासू वृत्तीने याचं शिक्षण घेतलेलं आहे. हो, प्रयत्न तरी तसाच होता. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं नाही की इथपर्यंत माझी मजल जाईल. मला पहिल्यांदा फक्त एकच गाणं मला वाजवता आलं तरी चालेल अशा पद्धतीने मी सुरुवात केली. असा तो प्रवास सुरू झाला. आणि आता त्याच्यावरती अनेक गाणी आणि छान. आणि आता तुम्ही त्याचे कार्यक्रमही करता फुलफ्लेज्ड. करेक्ट. बरं, आता कसं असतं की बाकीची वाद्य जी आहेत, म्हणजे एकंदर सिंथसायझर म्हणा किंवा पेटी म्हणा, त्याचा जो भाता असतो किंवा त्याच्या ज्या पट्ट्या असतात त्या वादकाच्या सरळ डोळ्यासमोर तरी असतात, पण अकॉर्डियनचं तसं नाही आहे. बरोबर. आणि त्याच्या वाद्यांच्या पट्ट्या अशा सरळ अशा उभ्या असल्यामुळे स्नायूंवर फार ताण पडत असेल. नाही, ह्याचं ऍक्च्युली ह्याचं वजन एकतर 10 किलोच्या पेक्षा जास्त असतं. ह्या वाद्याचं वजन 10 किलो आहे. त्याचं टेक्निक महत्वाचं आहे. ते हे पेलायला लागत नाही, ऍक्च्युली मांडीवरती ह्याचं वजन सगळं जातं. परंतु ह्याचं टेक्निक बसूनच वाजवतं का? म्हणजे बसून वाजवल्यास तुम्हाला जास्त वेळ वाजवता येतो. अनेक लोक उभं राहून वाजवतात पण नंतर स्पायनल कॉर्डला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे ते टाळण्याकरता बसून वाजवलेलं जास्त चांगलं. मग तुम्ही 2-3 तास सुद्धा, आता आपण पाहता या अख्ख्या कार्यक्रमात मी अकॉर्डियन अजून काढलेलं नाही अँड आय एम स्टील कम्फर्ट. तर हा कम्फर्ट फक्त बसण्यामुळेच येऊ शकतो. हा, तुम्हाला मी धन्यवाद देते आणि तुम्ही आम्हाला ज्या वाद्याचा जो आस्वाद दिलात त्याबद्दल विशेष म्हणजे तुमचे आभार मानते. खरं म्हणजे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी अर्थात शुभेच्छा आमच्याकडून. प्रत्येक वाद्यात फिलिंग्स उत्पन्न करणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती असतात, तसंच अकॉर्डियनमध्ये हे कलर्स दाखवण्यासाठी काय म्हणजे कुठल्या पद्धतीचा अवलंब करता येतो किंवा त्याची एखादी झलक जाता जाता आम्हाला ऐकवा. मी जरूर दाखवतो. अकॉर्डियन हे ॲक्च्युली गाणारं इन्स्ट्रुमेंट आहे आणि गाण्यामधले जे डायनॅमिक्स असतात हे अकॉर्डियनपेक्षा दुसऱ्या कुठल्याच इन्स्ट्रुमेंटवर चांगल्या रीतीनं करता येत नाही असं मला वाटतं. तर त्याच्यामध्ये हा बेलोचा जो फॅक्टर आहे, तर बेलो कंट्रोल असं त्याला म्हणतात, तर बेलो कंट्रोलच्या सहाय्याने आपण अतिशय सुंदर भावना प्रकट करू शकतो. मगाशी ते लक्षात आलं, पहिल्यांदाच तुम्ही जे गोरेगोरे वाजवलं त्याच्यातच ते लक्षात आलं. तर आता ह्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे आई ए मेहरबा हे जे गाणं आहे, तर त्याच्यातला आई ए हा जो शब्द उच्चार हा इतका लाडिकतेनं आशाजींनी केलेला आहे आणि त्याचं पिक्चरायझेशन हे मुदबलावर केलेलं आहे, तर तो इफेक्ट अतिशय सुंदररित्या अकॉर्डियनमध्ये आपल्याला आणता येतो. तर ह्या डायनॅमिक्सचं बेलो कंट्रोलचं एक उदाहरण देण्याकरता मी आई ए मेहरबा हे गाणं निवडलंय आणि त्याच गाण्याने आपला कार्यक्रमाचा शेवट.